1, 2, 3, 4. लीन लिद्गो सोबत बाबा साहेब झगड़ा करतात तेव्हा लीन लिद्गो तत्कालीन ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड विन्स्टन चर्चिल यांच्याशी चर्चा करतात आणि मग काही निधी बाबासाहेबांच्या सुपूर्द करतात. निधी म्हणजे पैसा. आता त्या पैशात बाबासाहेब स्वतःचं घर बांधतात नाही तर बाबासाहेब आपल्या समाजाच्या 16 विद्यार्थ्यांना विलायतेला अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी पाठवतात. कशासाठी? उच्च शिक्षणासाठी. कोणी इंजिनियर होतं, कोणी आय आय टीला जातं, कोणी आय एस होतं, कोणी डॉक्टर होतं, कोणी वकील होतं, कोणी बॅरिस्टर होतं. त्याच्यातून फक्त एकच वापस येतो ते आपल्या चंद्रपूरचे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. एकदा बॅरिस्टर राजाभाऊ साठी सुद्धा टाळ्या वाजवा. चिमूर तहसील आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, ही त्याच महामानवाची भूमी आहे. आहे ना? आहे की नाही? राजा भाऊ वापस आले. बाबासाहेब विचारतात, राजा भाऊ तू तो आ गया, बाकी के कहा है? राजा भाऊ सांगतात आणि हे सगळं बाबासाहेबाला शल्य बोसतंय, काळजाला बोसतं बाबासाहेबाच्या. बाबासाहेब काय म्हणतात, अरे मी कोण्या उद्दिष्टाने 16 लेकरांना अमेरिकेला पाठवलं होतं की माझे हे दोन खांदे समाजाचा भार वाहू शकणार नाही, आणखी जर खांदे माझ्या खांद्याला जुळले तर माझ्या समाजाची प्रगती झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. पण काय खेदाची गोष्ट, हे हरामखोराच्या पोटचे कोणी आय एस झालं, कोणी आय पी एस झालं, क्लास वन अधिकारी झाले, तिकडं सेटल झाले. भारतात फक्त एकच वापस आला, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. बाबासाहेब हे शल्य बोसते ते कुठेतरी सांगावं म्हणून बाबासाहेब आग्रा येथील जनसभेला संबोधित करताना बोलतात. काय आपल्या समोर सांगतात, दिल के फफूले फूट गए, दिल के फफूले फूट गए, दिल की अंगार से घर हमारा जल गया, घर की चराग से घर हमारा चराग से वन टू थ्री फोर. ये असली सिक्का कभी खोटा हो नहीं सकता, असली सिक्का कभी खोटा हो नहीं सकता. और हकीकत में जो बड़ा है वो छोटा हो नहीं सकता, हो नहीं सकता. मनोज राजा बाबा का खाकर नमक जो बेमान हो गया, माँ कसम वो इंसान का बेटा हो नहीं सकता. हे शब्द माझे नाही, हे शब्द तुमचे नाही, शब्द आहेत परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे.
बाबा साहेबाच अंतकरण बोलते काय काय बोलते मगर है अफसोस मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया 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 समझ कर भी आज वो अन्याय हो गए समझ कर भी आज वो अन्याय हो गए समझ कर भी आज वो अन्याय हो गए अन्याय हो गए समझ कर भी आज वो अन्याय हो गए इस अंबेडकर को बेईमान हो गए समझ कर भी आज वो अनजान हो गई इस अंबेडकर को बेईमान हो गई मैंने बयान हुल को जिक्र माँ का हुआ दुनिया के अंदर कोई ऐसी शख्सियत नहीं कि जिनका जन्म माँ के बगैर हुआ हर किसी की माँ है और माँ का दर्जा आसमां से ऊंचा आसमां से भी ऊंचा है म्हणून एक भारताचे मायना शायर मुनव्वर राणा नाम सुनाए मुनव्वर राणा का मुनव्वर राणा कहते हैं कि ऐका खूप महत्त्वाचा शेर आहे बरं का या चार ओळी मध्ये लिटरेचर आहे पीएचडी करू शकतात लोक याच्यावर मुनव्वर राणा कहते हैं कि छुपके तन्हाई में रोने की जरूरत क्या है छुपके तन्हाई में रोने की जरूरत क्या है अब समझ में आया कि मोहब्बत क्या है क्या है अरे बेटा बेटा कहने के लायक ही नहीं हो बेटा अपने माँ से जो पूछे बता तेरे दूध की कीमत क्या है अरे बेटा बेटा कहने के लिए
लायक ही नहीं वो बेटा, अपने माँ से जो पूछे बता तेरे दूध की कीमत क्या है। मैंने प्यार उनको एक बार बता दिया, मगर हाय अफसोस मुझे पढ़े लिखे फिक्र मुझे ये नहीं। बाबा साहब कहते हैं फिक्र मुझे ये नहीं कि ताज का क्या होगा, फिक्र मुझे ये नहीं कि ताज का क्या होगा, फिक्र मुझे यह है कि परिवर्तन के आगाज का क्या होगा होगा। मनोज राजा, पढ़े लिखे लोग अगर पेट के पुजारी बन गए तो मेरे पीछे मेरे समाज का क्या होगा। पढ़े लिखे लोगों ने